क्रिकेटच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, निलेश लंकेंच्या खेळीमुळे विखेंना टेन्शन. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खासदार सुजय विखेंच्या विरोधात पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. गणेश सहकारी साखर कारखान्यात विरोधकांच्या गटाने विखेंच्या पॅनलला धूळ चारली होती. त्यानंतर आता जिल्ह्यात विखेंच्या विरोधकांना स्फुरण चढलंय. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. निलेश लंके हे नगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात पत्नीला रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कारण नवरात्रोत्सवात जिल्ह्यातील महिलांना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडून मोहटा देवीचं दर्शन घडवलं जात आहे. या मोहिमेचं नेतृत्व राणी लंके करत आहेत. शेवगाव, पाथर्डी, पारनेर, शिगोंदा आणि नेवासा या तालुक्यात अनेक ठिकाणी राणी लंके यांचे पोस्टर्स झळकले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.